नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्वजण? सगळ्यात अगोदर सर्वांना गौरी आगमनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर तुमची काय काय तयारी झाली महालक्ष्म्यांची? आमची तर तयारी चालू आहे, म्हणजे आमची तयारी झाली आहे. आमच्या करंजा झाल्या, शंकरपाळे झाले, चकल्या झाल्यात, आता लाडू करायचे. सकाळी सकाळी चालू आहे काम, रात्रीच केलंय बाकीचं सगळं कालच. आता आज महालक्ष्म्या बसवायच्या संध्याकाळी, संध्याकाळचा पण व्हिडिओ काढणारच आहे. सध्या गाड्याचं काम चालू आहे, आज पण गाडा लावलाय, उद्या सुट्टी घेणार आहेत. कारण गाडा लावला तर मग लक्ष्मी अजून येईल ना. करेक्ट. आज लक्ष्मी आगमन आहे, गौरी आगमन आहे, त्यामुळे मग काय, आज जर आपण गाडा लावला तर आपल्या घरी पण लक्ष्मी येईल ना आणखी. त्यामुळे आपले काम बंद नाही करायचे, कधी पण काम चालूच ठेवायचे. उद्या घेणार आहेत सुट्टी. उद्या आमच्या सगळ्यात म्हणजे मोठी मुलगी सिद्धीचा दहावा वाढदिवस आहे माझ्या मुलीचा. 10 वर्षाची पूर्ण झाली आहे उद्या ती होती आहे. तर उद्या तिचा बर्थडे, तर ते पण सेलिब्रेशन करणार आहेत आम्ही. कारण लक्ष्म्यामध्ये तिचा बर्थडे आलाय, एकदम छान वाटतंय तिचा बर्थडे लक्ष्म्यामध्ये आलाय. दरवर्षी येतोच गणपतीमध्ये. आणि ह्यांचा 1 तारखेला वाढदिवस आहे. पाचव्या माळेला का? कोण म्हणलं? बघितलं मी 1 तारखेला 5व्या माळेची. स्वतःचा बर्थडेची वाट किती माणूस यांनी बघतो ना. काय बघायला काय थोडी काय असं काही. चल तुला चहा केला, चल देते. बघा आमच्या चुला चहा प्यायचा आहे. चहा येते, चहा बिस्किट दोन्ही पण ठेवलं. आमच्या करंजा, लाडू, शंकरपाळे सगळं दाखवणार आहे मी. तुमच्या पण नक्की काय काय बनवलंय नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला बोलायचं असलं काही तर बोलून घ्या. तू इकडे घे, तू काय कर, कडे ठेव कचोरा करायला. किती वाजले तर? किती वाजले काय माहिती. बरं जाऊ द्या, बोलत बोलत आवरू पण. चालू माझं पण तिकट पाण्यासाठी मिरची, कोथिंबीर, पुदिना हे सगळं काढणं चालू आहे. वाटाणे शिजायले, चवरी कडे, कचोऱ्याचं आवर आवर. तर बघा पिल्लू आमचं, पिल्लू हाय करा सगळ्यांना. हाय कर ना, झाला चहा प्यायचा? ती काय नाही नाटक करते मग जास्त. चालू आहे आवर आता बघा गाड्याच. तिकड दमने तेल साडन पोळन म्हणले. मिरचीचा ठसका हे बघा पेस्ट झाली. बघा पेस्ट झाली आता त्याच्यात काय म्हणजे बघा चालू दे तेल टाकलं. आवराव मॅडम जी अजून काय राहिलं रे माझ्या. लाल मिरची काढायची अजून एक मिनिट. जे काय गिरायकांना तिखट खूप लागतं तर ते पावडर वगैरे वापरत नाही ना. लाल मिरची कुठे पाहिजे? लाल मिरची कुठं आहे? अहो लाल मिरची कुठे आहे? त्याच्यामध्ये काय काय ठेवलं? मी ठेवलंय
माहिती आहे सगळ्याला माहिती आहे काम कर तेव्हा ही मिळती समजेल पेस्ट करायची फर्स्ट क्लास लोकांना असा घन का तिकट लागलं पाहिजे सगळ्या वाटण्याचे किती शिट्टे झाले याकार देऊ दे कारण कच्चे राहिले कच्चे म्हणजे कच्चे नाही राहिले एकदम गाळ शिजलेलं आहे कमी केला गेला लवकर उठून तरी काय उपयोग आहे किती वाजलेत अजून एक घाणा नाही कचरा मिरची पेस्ट बघा मिरची लाल मिरची पूर्ण वाढलेली लवंगी मिरची पेस्ट केली आहे आता चालू आहे कांद्याची पात गाड्याची शिलायची तुझं आवरण चालू कुठे गेली काय की काम करता करता काय टोपला आणायला गेली काय की यार कुठं गेली मग चला ठीक आहे आवरतो अजून आवरायचं राहिले पाणीपुऱ्या कॅरी बॅग वगैरे ठेवलेलं 700 पाणीपुरी आहे ही काल एकदाची कमेंट होती ना की मोदक बनवायचे का मोदक मोदक नाही येत ते कचोऱ्यात कचोरीमध्ये मसाला भरायची येते ते बऱ्याच जणांना तसं वाटतं की ते मोदक सारखं भरतोच ना मोदक नाही येत कचोरी आहे